नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहात वत्स गुलमलाई। पाहूयात वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट वाशिम या सदरामध्ये। वाशिम जिल्ह्यात ब्रेक दी चेन अंतर्गत नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे। त्यानुसार अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त दुकाने, मॉल्स सोमवार ते शुक्रवार दरम्यान रात्री 8 वाजेपर्यंत व शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे। याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुख राजन यांनी आज 3 ऑगस्ट रोजी जारी केले असून हे आदेश 3 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून ते पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहेत। जिल्ह्यातील केनवड, शिरपूर, वाशिम या राज्य मार्गावरील ब्राह्मणवाडा नजीक असलेला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तब्बल 15 दिवसापासून या मार्गावरील वाहतूक बंद आहे। ब्राह्मणवाडा गावासह इतर 4 गावांचा संपर्क अद्याप तुटलेलाच असल्याने 30 हून अधिक गावांना वाशिम मुख्यालयाला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने पुलाअभावी या राज्य मार्गावरून कोणतेही 4-चाकी वाहन जात नसल्याने आजारी व्यक्ती आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। वाशिम जिल्ह्यात रानडुक्कर, हरिण आणि रोही या वन्य प्राण्यांचा हे दोष मोठ्या प्रमाणात वाढल्याने उभ्या पिकाचं अतोनात नुकसान होत आहे। पळसखेड शेती शिवारातील अर्जुन खरात या शेतकऱ्याचा 2 एकरावरील रसवंतीसाठी लागणारा उभा ऊस रानडुक्कर, हरिण आणि रोही या वन्य प्राण्यांनी फस्त केल्याने शेतकऱ्याचे लाखोचं नुकसान झालं आहे। या नुकसानीचा वन विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून बंद असलेले क्रीडांगण मधल्या काही काळाचा अपवाद वगळता जवळपास 1.5 वर्ष बंद होते। जुलै महिन्याच्या 2-र्या पंधरवड्यात जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या जशी जशी कमी होऊ लागली तसे तसे नागरिकांवरील अनेक निर्बंध हळूहळू शिथिल झाले। त्यातच अनेक अटी शर्तीसह क्रीडांगण खुले केल्याने वर्षभर घरात कोंडून राहिलेल्या खेळाडूंनी आता मैदान गाठले आहे। मालेगाव तालुक्यातील बँकेने पीक कर्जाचा तगादा लावत हजारो शेतकऱ्यांना नोटीस पाठवली आहे। आधीच कोरोना सारख्या महामारीमुळे अनेकांच्या हाताचे काम गेले। याच बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना बँक कर्ज भरण्याच्या नोटीस पाठवत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष दिसून येत आहे। दरम्यान शेतकऱ्यांना दिलेल्या नोटीसवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना नोटीसा बँकांनी दिल्या, या बँक शेतकऱ्यांनी 2-3 पेरणी केली, या वर्षी इतका दुष्काळ या जिल्ह्यावरती आलेला आहे, तरी सुद्धा या बँकांनी नोटीस दिल्या। जिल्ह्याच्या लीड बँकेला आमचं सांगणं आहे, बाबा रे तुम्ही मीटिंगा घेऊन या बँकांना आदेश कसा दिला, संमती कशी दिली नोटीसा द्यायची, या शेतकऱ्याच्या नोटीसा आजच्या बंद करा या तारखेत, अन्यथा त्या अधिकाऱ्याची धिंड काढल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। मुख्यमंत्री साहेबाला आमची विनंती आहे, साहेब या लोकांनी रात्री बेरात्री येऊन तुमचे कर्जमाफीचे फॉर्म भरले, या शेतकऱ्यांना कर्जमाफी आता तरी द्या, हे मरणाच्या वाटेवर उभे आहेत, यांना कर्जमाफी द्या, किंवा एखाद्या शेतकऱ्यानं जर कमी जास्त केलं तर 302 गुन्हे हे मुख्यमंत्र्यांच्या नावावर लिहू, एवढं मात्र नक्की आहे। आता पाहूयात वाशिम जिल्ह्यातील आजची कोरोना स्थिती। जिल्ह्यात आज 3 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या 1 रुग्णाची नोंद झाली, तर आज आणखी 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली। जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा हा 41,668 इतका झाला असून यापैकी 41,002 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर गत 1.5 वर्षात कोरोनामुळे 636 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे 29 रुग्ण सक्रिय आहेत। वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वत्स गुलमल लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा। पाहत रहा वत्स गुलमल लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा।